दूध जर एकदम घसरल्यामुळे त्याच्या दुधाचे दर वाढून मिळावेत अशा प्रकारची मागणी आहे, आणि ती काही मागणी चुकीची नाही आहे. आज 4 वाजता बैठक आहे, या सगळ्या विषयाबद्दल चर्चा होईल. अन्य राज्याची माहिती आम्ही मागवलेली आहे. संजय राऊत काही हा काही संजय राऊत हा विषय म्हणजे मला समजलं नाही की सगळ्याच विषयावर बोलण्याचे त्यांना काय एक्सपर्टीज आहे का अधिकार आहे. दूध दरासंदर्भात काही दिवसापासून सातत्यानं आमचे शेतकरी बांधव मागणी करत आहेत. दूध दर एकदम घसरल्यामुळे त्याच्या दुधाचे दर वाढून मिळावेत अशा प्रकारची मागणी आहे, आणि ती काही मागणी चुकीची नाही आहे. यापूर्वी आपण 34 रुपये दर निश्चित केला होता, काही दूध संघांनी दिला, काही काळ दिला, पुन्हा तो त्याच्यामध्ये त्यांनी तो देण्यापासून खरं म्हणजे भुकटीचे भाव कमी पडले, दर कमी पडले जागतिक बाजारमध्ये, किंवा बटरचे भाव कमी झाले, अशी कारणं देऊन हे सगळेच खाजगी आणि सहकारी संघ जे आहेत हे आपापली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करतात. पण अंतिम याच्या संदर्भात काही आपल्याला निर्णय करावे लागतील. शेवटी शेतकऱ्यांना तर वारेवर सोडून चालणार नाही, तर म्हणून स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी याच्यात पुढाकार घेऊन आता आम्ही त्यांना विनंती केली होती. आज 4 वाजता बैठक आहे, या सगळ्या विषयाबद्दल चर्चा होईल. अन्य राज्याची माहिती आम्ही मागवलेली आहे, तिथं सध्या काय स्थिती आहे, आणि मग त्या बाबतीमध्ये चर्चांती काय निर्णय होईल त्याप्रमाणे पुढे कार्यवाही करू. सर एक असा प्रश्न समोर येतोय का शिवसेनेचे जे शिंदे गटाचे खासदार आहेत ते कमळ म्हणजे भाजपाच्या चिन्हावरती खासदारकी निवडणूक लढतील असे वारे वाहू लागले. निर्णय अजून आज त्याची काय चिंता करता अजून त्या बाबतीत जो निर्णय होईल त्याबाबत तुम्हाला कळेल. संजय राऊतांनी म्हटलं की राहुल नारळीकर जे आहेत ते राजीनामा देणार नाही, कारण भाजपने त्यांना त्या ठिकाणी बसवलेलं आहे. संजय राऊत काही हा काही संजय राऊत हा विषय म्हणजे मला समजलं नाही की सगळ्याच विषयावर बोलण्याचे त्यांना काय एक्सपर्टीज आहे का अधिकार आहे. मला वाटतं ही बुद्धिप्रश्न झालेली लोक आहे, त्यांची फार दखल घ्यायची गरज नाही.